तेलंगाना की राजधानी हैदराबाद में महिला डॉक्टर से गैंगरेप कर उसे जलाकर मारने वाले चारों आरोपियों का पुलिस ने शुक्रवार की सुबह एनकाउंटर किया है। इसी बात को लेकर शहर के राजनेताओं ने अपनी प्रतिक्रियाएं व्यक्त की है। हैदराबाद मामले में चारों आरोपियों के एनकाउंटर होने की खबर से पूरे देश में खुशी जताई जा रही है, तो अलग अलग प्रतिक्रिया भी विविध वर्गों से दी जा रही है। कांग्रेस प्रवक्ता अतुल लोंडे का कहना है कि न्याय प्रक्रिया जल्द हो तो ऐसी घटनाएं नहीं होगी। बाइट अतुल लोंडे। जल्द से जल्द न्याय नहीं मिलने के कारण जनता में आक्रोश बढ़ता है और पुलिस द्वारा ऐसी घटनाएं होती है। हैदराबाद की घटना निश्चित ही दुर्दैवी है। इस घटना में लिप्त आरोपी भाग रहे थे और भागकर ऐसी घटना ना दोहराए इसीलिए एनकाउंटर हुआ होगा, ऐसा भी कोहरे द्वारा कहा गया। साथ ही कोहरे ने कहा, संविधान के राह पर चलना चाहिए। बाइट सुधाकर कोहरे। हैदराबाद की घटना के आरोपियों के साथ जो हुआ ये सही था या गलत, इस पर सभी के विचारों की भिन्नता रहेगी, लेकिन सरकार द्वारा दुष्कर्म रोकने के लिए कानून बनाया जाता है या नहीं, यह भी बड़ा सवाल है। असं आहे की न्याय लवकर मिळत नाही, त्याच्यातून लोकांमध्ये एक पद्धतीचा आक्रोश निर्माण झालेला होता आणि त्यामुळे या गोष्टीला समर्थन मिळत आहे। दोषीला शिक्षा झाली पाहिजे, कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, याच्याशी दुमत असण्याचं काही कारण नाही। पण मला असं वाटतं की आज या घटनेमुळे एक गोष्ट चव्हाट्यानं पुढे आलेली आहे की नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन जे आहे त्याच्यावर प्रकर्षाने विचार झाला पाहिजे आणि न्याय लवकरात लवकर कसा मिळेल या अनुषंगानं पावलं पुढं गेली पाहिजे। आज बाबासाहेब आंबेडकरांची पुण्यतिथी आहे, धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे, त्यामुळं संविधान सर्वोच्च आहे, रूल ऑफ लॉ, कायद्याचं राज्य हे असलंच पाहिजे। आपण असभ्यकडून सभ्यतेकडेचा प्रवास जो आहे तो उलटा करू शकत नाही, त्यामुळे याच्यामध्ये लवकरात लवकर सुधारणा होऊन अशा पद्धतीचा जो क्राईम आहे तो क्राईम झाला नाही पाहिजे। म्हणून दोन गोष्टीची आज मागणी आमच्या शासनाकडे आणि केंद्र शासनाकडे सुद्धा मी करतो की ज्युडिशियल रिफॉर्म्स आणि पोलीस रिफॉर्म्स या दोन्ही गोष्टी करून स्पीडी जस्टिस जो आहे, लवकरात लवकर न्याय मिळण्याची प्रक्रिया जी आहे ती जर आपण प्रक्रिया एस्टॅब्लिश करू शकलो तर अशा गुन्ह्यांना आळा पण बसेल, असे गुन्हे होणार पण नाही आणि अशा पद्धतीने आपल्याला आउट ऑफ वे जाऊन एन्काउंटर करून न्यायाची भाषा करण्याची गरजही पडणार नाही। परंतु शिक्षा पण ही नियमाला धरून झालीच पाहिजे, परंतु अशा अतिशय घृणास्पद कृत्य करणाऱ्यांना मात्र तात्काळ शिक्षा झाली पाहिजे अशी तरतूद आपल्या घटनेमध्ये झाली पाहिजे, ही सुद्धा बाब या निमित्ताने आणि नक्कीच निदर्शनास येत आहे। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहर के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट, INBCN न्यूज, नागपूर।